मी पूजा शंकर परब, तळवडे केंद्र. मी 2002 पासून आमची उपासना चालू होती. माझे मिस्टर अजून 2002 पासून चालूच होते, पण मी काय एवढी तेव्हा करायची नाही. नंतर मला आवड लागली. नंतर मिस्टरने मला सांगितलं काय तू मातृवात्सल्य पठण वगैरे सगळं मी सांगितल्याप्रमाणे तसं केलं. मला बापूंची खूप साथ भेटली आणि मला खूपच आवड लागली बापूंची. गेल्या वर्षी माझा मुलगा 11वीत होता आणि तो पप्पांकडे मुंबईला राहतो, आम्ही इकडे राहतो, गावी राहते. आणि 11वीची तिची परीक्षा 4-5 दिवस होते 11वीच्या परीक्षे फायनलची, आणि खूप आजारी पडला. आजारी पडलं म्हणजे तापच, खूप ताप यायचा. डॉक्टरकडे रोज न्यायचे. 5 दिवस डॉक्टरकडे नेल्याने डॉक्टरने पण काय सांगितलं नाही. नंतर ब्लड चेक केलं, उद्या पेपर आहे म्हटलं, आज ब्लड चेक केलं तर खूप एवढा आजारी पडला ते अतुरणातून उठत पण नव्हता. मग बापूंना मी तर माझी तर आराधना चालूच होती बापूंकडे. आणि उद्या पेपर म्हटलं, त्याला इंजेक्शन देऊन आणले मी सकाळी आणि पेपरला नेलं त्याला. आपण जाऊन बरोबर बसले, कसा बसायला 2-3 पेपर लिहिले, 3च पेपरला गेला आणि 4th पेपरला जाऊ शकला नाही. डॉक्टरने सांगितलं त्याला ब्लडची काळी झाली आणि त्याला ॲडमिट करायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी ॲडमिट करायचा, पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी. म्हणून मला मिस्टरने फोन केला काय तर ॲडमिट करायचं आहे प्रतिशला संध्याकाळी. तर मी बापूसमोर बसली, मी आणि माझा मुलगा, दुपारी काहीतरी 2 वाजता. आणि दुपार 2 वाजल्यापासून बापूंकडे आराधना करत होती. बापूंची जी काय उपासना होती तेवढी मी उपासना केली. बापूंना सांगितलं माझा मुलगा चांगला झालाच पाहिजे. बापूंकडे मी खूप रडली. आणि संध्याकाळी मला कसंच राहावेने झाला. मी संध्याकाळी गाडीने गेली, मी आणि माझा मुलगा दोघे आम्ही गाडीने ह्याने गेल्या दादर सावंतवाडीने. आणि दादर सावंतवाडीत बसल्यापासून मी मिस्टर माझ्यात फोन केला काय तर ओळख नाही, त्यामुळे अजून काही घेत नाही, उलट्या काय थांबत नाही. तर मला गाडीतच मी बापू करीत, बापूंची आराधना करत गाडीतच एक मनाचा माणूस भेटला माझ्या ओळखीचा. तो बोलला काय झालं शुभांगी, तर म्हटलं असं माझा मुलगा नेलं, ॲडमिट करायला नेलं पण अजून काय घेतलं नाही. तर मला म्हणलं माझी म्हणाले ओळख आहे, माझा मित्र आहे, त्याचं नाव दिला, पत्ता दिला. आणि मी माझ्या मिस्टरला फोन करून सांगितलं असं असं आहे म्हण. तो काय तिथे भेटलाच नाही. मग रात्रभर मी बापूंची उपासना केली, गाडीत अजिबात झोपली नाही. बापूच मला फक्त दिसत होते समोर. बापूंची उपासना करीन माझं काय पोरग खूपच आजारी होता. आणि रात्री काहीतरी 1 वाजता उलट्या थांबल्या आणि जरा बरं वाटलं त्याला. सकाळी मी गेली कस्तुरबामध्ये, त्याला ॲडमिट केलेलं कस्तुरबामध्ये गेली. संध्याकाळी दुपारी बघितलं तर माझा काय पोरगा दिसत नव्हता. आणि मी खूप बघितलं, रडली. आणि बापूंना सांगितलं बापूनो माझ्या पोरग्यासाठी तरी धावून या. आणि परत संध्याकाळी आम्हाला काही ठेवत नव्हते, त्या हॉस्पिटलमध्ये घरी पाठवलं. रात्री मी आली, दुसऱ्या दिवशी परत गेली तर पहिलेच बापू भक्त सिस्टर आली, हरमवलेली, आणि सांगितलं प्रतिशला माझ्या काय घाबरू नकोस, तू चांगलं होणार. आणि मला पण सांगितलं तुम्ही घाबरू नका, बापू चांगला होणार तुमचं बोलले. आणि मला खूप बरं वाटलं, माझे बापूच आले असं मला वाटलं. मी बापूची आराधना केलं, माझे बापू आले असं मी म्हटलं. आणि मी खात्री केली आता माझा प्रतिष चांगला होणारच. आणि घरी आले आणि सगळ्यांना सांगितलं मला बापू आले, माझे सिस्टर आली, ती हरिओमवाले आली. आणि सगळे बघायला पण हरिओमला झाले, कुठेच जिथे ओळख काढली ते हरिओमला दिसले. आणि त्यांची सांगितलं प्रतिष चांगला होणार. आणि 8 दिवस राहिला तिथे. मला पण खात्री झाली आता काय प्रतिष चांगला होणारच. आणि 8 दिवसांनी तो राहायलाच तयार नाही तिथे. 17 पॉईंट काहीतरी कॉविड होती, तिची 2च पॉईंट उतरली. नंतर राहायला तयार नाही. आणि म्हटलं आता नेऊया तर घरी. तर बापूंना सांगितलं आता आम्ही घरी नेतो, गावी नेतो. आणि कारण तिकडे तो राहायलाच कबूल नाही. आणि गावी आणलं आणि 15 आम्ही औषध केलं इकडे गावठी. आणि 15 दिवसात सगळी कावीळ त्याची उतरली आणि प्रतिष माझा चांगला झाला. मला बापूने खूप साथ दिली. मला खूप बापूंचं मला बरं वाटलं. मी कधीच बापूंची उपासना केली नाही, कायमची मी बापूंची. कारण बापूशिवाय मला कुठेही गेलं, कुठल्याही मंदिरात गेलं तरी बापूंचंच नाव येतं. बापूशिवाय मला काहीच दिसत नाही. बापू कुठली 1 दिवस जरी माझी उपासना कामा जरी केली नाही तरी मला कसं बसंच होतं. म्हणून मला बापूंची खूप आवड लागली आहे. हरिओम श्रीराम अब्बत्म्या.